राम मंदिराच्या कारसेवकांचा सत्कार करण्याची चढाओढ सुरू असताना खऱ्या कारसेवकांनाच निमंत्रण नाही ही, ही माहिती आता समोर आली आहे अयोध्या मंदिरासाठी अंगावर लाठ्या गाठ्या झेलणाऱ्या कारसेवकांना निमंत्रण मिळालं नाही आहे त्यामुळे कारसेवक आणि त्यांचे कुटुंबीय नाराज असल्याची माहिती आहे खऱ्या हिरोनाऐवजी सेलिब्रिटींना सोहळ्याचं निमंत्रण दिलं ही खंत आता व्यक्त केली आहे आपल्याला निमंत्रण मिळालं नसलं तरी स्वखर्चाने अयोध्येत जाणार अशी भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे सेवक चंद्रकांत शेळके यांच्या कुटुंबियांनी देखील आपल्या मनातील खदखद व्यक्त केलेली आहे येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये भगवान श्रीराम यांच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडत आहे परंतु यासाठी ज्या कारसेवकांनी काट्या अंग्यावर झेलल्यात जेल यातना भोगल्यात अशाच कारसेवकांना या कार्यक्रमापासून डावलण्यात आलेलं आहे त्यांना निमंत्रण पत्रिका देण्यात आलेली नाही असे धुळ्यातील कारसेवक आपल्यासोबत आहेत चंद्रकांत शेळके अजूनपर्यंत तर काही निमंत्र पत्रिका आलेली नाही आहे पण जाण्याची फार इच्छा आहे आणि सौ जावं लागलं असतं आम्ही परंतु या क्षणासाठी आपण इतकी मेहनत घेतल्यानंतर आपल्याला डावलण्यात आलं याची कुठेतरी खंत वाटते का हो खंत वाटते ना एकदम भरपूर खंत आहे पण आजच आनंद बी फार आहे लांब मंदिर झाल्याचा आनंद बी फार आहे खंत बी वाटते पण अजूनपर्यंत तरी शहरामध्ये आमच्या निमंत्रण पत्रिका आलेली नाही आहे कारसेवक हे हो, पुढण्याची पूजाची आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना बी अजून काही हे झालेलं नाही आहे मी फौजाबाद जेलला होतो पंधरा दिवस जेल ना भोकली मीने त्या जेलमध्ये पंधरा दिवस राहिलो आम्ही फौजाबाद जेलमध्ये उत्तर प्रदेशमध्ये फार यातना झाल्या पण आता मंदिर बंद आहे आणि त्याचा आनंद बी आहे न बोलवण्याचं दुःख आहे बोलवायला पाहिजे सर्वांना ही इच्छा होती ज्यांनी मेहनत घेतलेली त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही आहे परंतु असं असलं तरी तरी की आपल्या स्वकर्चाने अयोध्या येथे दर्शनासाठी जाणार अशी भूमिका धुळ्यातील चंद्रशे चंद्रकांत शेळके या कारसेवकांनी बोलून दाखवले आहे धुळ्यावरनं भूषण अहिरे साम टी व्ही न्यूज